या कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला अध्यक्ष महाराज, एक साधी सिंपल गोष्ट आहे अध्यक्ष महाराज, एक पीपीई किट असतं, त्या पीपीई किट मध्ये ओव्हरकोट असतो, त्याच्यामध्ये मास्क असतात, त्याच्यामध्ये ग्लव्ज असतात, त्याच्यामध्ये कॅप असते, या चौघांची वेगळी वेगळी किंमत जर त्याची टोटल तुम्ही केली तर 550 रुपये होतात अध्यक्ष महाराज उदाहरणार्थ। आणि जर आपण एकत्रितरित्या जर पीपीई किट घेतला तर आयदर तो 550 रुपयामध्ये मिळायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळायला पाहिजे, हे तर उघडच आहे अध्यक्ष महाराज। पण मुंबई महानगरपालिकेला काय सुस्त आणि काय करतात की तुम्ही वेगवेगळे आयटम जर विकत घेतलेत तर 550 रुपये आणि जर एकत्रितपणे किपी किड विकत घेतला तर त्याची किंमत 750 रुपये आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि एपिडेमिकचं नाव सांगून विना परवाना ज्याला मर्जी येईल त्याला टेंडर देण्याचं काम पीपी किट झाले। मुंबई शहरातला कोविड केअर सेंटरचा जो स्कॅम आहे ना अध्यक्ष महाराज, हृदय विदारक अशा प्रकारचा स्कॅम आहे तो। आशिष शेलारजींनी सांगितलं या कंपनीला ते काम दिलं, त्या कंपनीला हे काम दिलं, इथे तर कोविड केअर सेंटर उभारायचं कामच एका बिल्डरला दिलं। नेस्को मध्ये कोविड केअर सेंटर उभारायचं काम रोमेल रिअल्टर नावाच्या एका बिल्डरला दिलं आणि कारण काय सांगितलं की तो त्या परिसरामध्ये काम करतो। मग त्या परिसरामध्ये रिक्षा चालवणाऱ्याला पण तुम्ही कोविड केअर सेंटरचं काम देणार का? त्या परिसरामध्ये एक वडापाव विकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही कोविड केअर सेंटर उभारायचं काम देणार का? निकष काय अध्यक्ष महाराज? 10-10, 12-12 कोटीची कामं विना परवाना, विदाउट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, विदाउट टेंडर आणि कोणालाही न विचारता डायरेक्टली अवॉर्ड केली अध्यक्ष महाराज। त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यावरती आता राज्य सरकार सांगतं पैसे कॉर्पोरेशन देणार, कॉर्पोरेशन सांगतं पैसे राज्य सरकार देणार। एमएमआरडीए मध्ये तसंच झालं अध्यक्ष महाराज। एमएमआरडीएचं कोविड केअर सेंटर जे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला उभारलं 40% जास्त पैसे देऊन विना परवाना, विना टेंडर, विदाउट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि एक कमिटी फॉर्म केली आणि त्या कमिटीमध्ये कोण? तर ज्युपिटर हॉस्पिटलचं एक प्रायव्हेट माणसाला त्या कमिटीमध्ये घेतलं का? मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाहीत, मुंबई महानगरपालिकेचे हेल्थकेअर सेंटर नाहीत, मुंबई महानगरपालिकेची मेडिकल सेल नाही, त्याच्यातल्या एका हॉस्पिटलच्या डीनला का नाही घेतलं त्या कमिटीमध्ये? आणि त्यामुळे आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा आवाज उठवला तेव्हा आता पैसे देणार मुंबई महानगरपालिका, कारण आम्ही मुंबई महानगरपालिकेसाठी हे कोविड केअर सेंटर उभारलेले अध्यक्ष महाराज। आणि जर मुंबई महानगरपालिकेसाठी हे कोविड केअर सेंटर उभारलं तर ते कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम देताना मुंबई महानगरपालिकेला त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट का करण्यात आलं नाही अध्यक्ष महाराज? आणि ही दोन कोविड केअर सेंटर उभारल्यानंतर मे मध्ये अजून 4 कोविड केअर सेंटर उभारली, महालक्ष्मी असेल, अजून महालक्ष्मी रेसकोर्स कोविड केअर सेंटर, तर गेल्या आठवड्यामध्ये एकही पेशंट दाखल न करता बंद करण्यात आला अध्यक्ष महाराज। नॉट अ सिंगल पेशंट ऍडमिटेड। आणि हिस्ट्री आहे की कुठल्याही रेकॉर्ड आहे त्याचा, कुठलंही कोविड केअर सेंटर मध्ये ऍट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम 35% पेक्षा जास्त ऑक्युपन्सी नव्हती अध्यक्ष महाराज। आणि ज्या वेळेला हे 4 कोविड केअर सेंटर ऍड करण्यात आले त्यावेळेला मुंबई शहरामध्ये 7000 खाटा या मुंबई शहरामध्ये विविध इस्पितळांमध्ये खाली होत्या। 7000 खाटा जर खाली होत्या तर कोणाचा फायदा करून देण्यासाठी हा कोविड केअर सेंटर उभारला अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज। आणि कोविड केअर सेंटर मध्ये सुद्धा जर तुम्ही सगळ्या हॉस्पिटल्सची मॉर्टॅलिटीचा रेशियो काढला तर कोविड केअर सेंटरचा मॉर्टॅलिटीचा रेशियो ही मुंबई शहरामध्ये सगळ्यात टॉपचा आहे अध्यक्ष महाराज। आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर असतील, आशिष शेलारजींनी बॉडी बॅग्स बद्दल तर मगाशी सांगितलंच अध्यक्ष महाराज, थर्मोमीटर आणि ऑक्सिमीटर पण नाही सोडले अध्यक्ष महाराज। आणि स्पेशल कंडिशन्स टाकले की -30 to -500 degrees टेम्परेचर मेजर करणारे थर्मोमीटर्सच आम्हाला पाहिजेत, अशा कंपन्यांनीच त्याच्यामध्ये भरावं, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या लोकांना ते काम मिळावं यासाठी हे टेंडर्स रिक करण्यात आले होते अध्यक्ष महाराज। थर्मोमीटरही नाही सोडला, ऑक्सिमीटरही नाही सोडला,
आणि ऑक्सिमीटर मध्ये सुद्धा बॅक लिट एलईडी डिस्प्ले असलाच पाहिजे अशा प्रकारची काहीतरी कंडिशन टाकण्यात आली. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज हाईट ही होती कि विविध महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजनची व्यवस्था बरोबर चालू नसल्यामुळे तिथे काही लोकांचे मृत्यू झाले होते अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करण्याचं काम देण्यात आलं अध्यक्ष महाराज. ते कुठल्याही हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला दिलं नाही, ते कुठल्याही मेडिकल इक्विपमेंट सप्लायरला दिलं नाही, परंतु ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करण्याचं काम एका बिल्डरला देण्यात आलं अध्यक्ष महाराज. आता बिल्डर कधीपासून मेडिकल इक्विपमेंट सप्लायर झाले अध्यक्ष महाराज, आणि ते सुद्धा विना टेंडर विदाउट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. जर द्यायचंच होतं तर त्याच्यामध्ये शॉर्ट नोटीस 3 दिवसाचा टेंडर काढता आला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोटाळे, हृदयविदारक अशा प्रकारचे घोटाळे हे कोविडच्या काळामध्ये झाले अध्यक्ष महाराज.